हॅलो स्टुडंट्स मी हेमलता ढमडेरे वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल प्राजक्ता शॉर्ट हँड मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉवेल्स शिकलो ओके okay? व्हॉवेल्ससाठी आपण एक टेबल बघितलं होतं की ज्याच्यामध्ये बारा व्हॉवेल्स आपण शिकलो त्याची पुन्हा एकदा तुम्ही रिव्हिजन करायची आहे दॅट पेन इज नॉट मच गुड हे आपले होते लाईट व्हॉवेल्स साऊंड होते ॲ ए ई अ उ पा मे वी ऑल गो टू हे होते आपले हेवी व्हॉवेल्स साऊंड होते आ ए ई अ ओ उ ओके त्यानंतर आपण बघितलं की फर्स्ट व्हॉवेल्स ज्या वेळेला असतील त्यावेळेला ते फर्स्ट प्लेसला लिहिले जातील सेकंड व्हॉवेल्स सेकंड प्लेसला लिहिले जातील थर्ड व्हॉवेल्स थर्ड प्लेसला लिहिले जातील पोजिशन ऑफ स्ट्रोक किंवा पोझिशन ऑफ आउटलाईन असं पण सिंगल असेल तर आपण स्ट्रोक म्हणणार आणि पूर्ण शब्द असेल तर त्याला पोजिशन ऑफ आउटलाईन असं म्हणतो ज्या वेळेला फर्स्ट व्हॉव्हल येईल त्यावेळेला स्ट्रोक आपला अबाव द लाईन राहतो सेकंड व्हॉव्हल येतो त्यावेळेला ऑन द लाईन राहणार आपला स्ट्रोक आणि थर्ड व्हॉव्हल येईल त्यावेळेला थ्रू द लाईन राहणार आहे ही हा बेस तुमचा एकदम पक्का झाला की मग आपण पुढे जाऊ शकतो आत्ता तुम्ही हे एक मी तुम्हाला स्क्रीनवरती एक टेबल दाखवती आहे वॉवेल्सच्या रूल्स ते तुम्ही बघून घ्या सो so, सगळी रिव्हिजन एकदा आपली झाली व्हॉविल्स बारा वॉवेल्स कुठले आणि अबाव ऑन थ्रू ही पोझिशन म्हणजे काय हे आतापर्यंत तुम्हाला समजलं आहे आता इथून पुढे आपल्याला शब्द लिहायला सुरुवात करायची आहेत पण आता त्यासाठी पुन्हा एकदा आपण सगळे रूल्स ओळीने मांडूया ठीक आहे सो so, सगळ्यात पहिला रूल जो असेल आपला हे सगळे रूल कशाचे आहेत पोझिशन ऑफ आउटलाईन पोझिशन ऑफ आऊटलाईन आउटलाईन म्हणजे शॉर्ट मध्ये लिहिलेला शब्द त्याला आपण आउटलाइन असं म्हणणार आहोत सो आपल्या शब्दाची पोझिशन शॉर्ट हँडमधल्या शब्दाची पोझिशन तीन पोझिशन असतात बेसिकली हे आपण काल बघितलं अबाऊ ऑन थ्रू सो या पोझिशन लिहिण्यासाठीचे रूल्स आत्ता आपण बघूया ओके सो पहिला रूल जो आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये असं लक्षात घ्यायचं आहे की इफ इनिशियल व्हॉवेल इनिशियल व्हॉवेल इन द वर्ड शब्द जो तुम्ही लिहिता त्याच्यामधलं इनिशियल व्हॉवेल जर फर्स्ट व्हॉवेल असेल इन द वर्ल्ड इज फर्स्ट व्हॉवेल ठीक आहे देन मग आपलं काय रूल राहणार आहे इनिशियल स्ट्रोक रूल नेहमी कोणाला लागणार इनिशियल स्ट्रोकला शब्दामध्ये एकापेक्षा जास्त स्ट्रोक्स असू शकतील पण ऑन अबाऊ थ्रूचा नियम जो आहे तो फक्त इनिशियल स्ट्रोकला लागेल बाकीचे स्ट्रोक्स त्यांच्या पद्धतीने पुढे लिहिले जातील सो इफ इनिशियल व्हॉवेल इन द वर्ड इज फर्स्ट व्हॉवेल देन इनिशियल स्ट्रोक शुड बी रिटर्न अबाउ द लाईन ओके आता शुड बी रिटर्न इथे लिहायची गरज नाही आहे अबाव द लाईन हे लक्षात घ्यायचं दुसरा रूल आहे इफ आता तुम्ही पण स्वतः मांडू शकता किंवा म्हणू शकता माझ्याबरोबर कारण की काय चेंज असणार आहे हे लक्षात घ्या इफ इनिशियल व्हॉवेल इन द वर्ड काय म्हणणार मी सेकंड व्हॉवेल आधी आपण फर्स्ट बघितलं आता जर इनिशियल व्हॉवेल हे सेकंड व्हॉवेल असेल तर आपल्याला हे बदलणार नाही इनिशियल स्ट्रोक बदलणार नाही इनिशियल स्ट्रोकलाच आपण नियम लावणार आहे त्यामुळे इनिशियल स्ट्रोक शुड बी रिटन, कुठे आता ऑन द लाईन बिकॉज सेकंड व्हॉव्हेल आहे ऑन द लाईन ओके त्यानंतर थर्ड रूल जो आहे तो आहे इफ इनिशियल व्हॉवेल सगळीकडे विचार कुणाचा केला आहे इनिशियल व्हॉवेलचाच विचार केलेला आहे आणि आउटलाईनची पोझिशन इनिशियल स्ट्रोकलाच आपण लावलेली आहे हे सगळीकडे सेम आहे इफ इनिशियल व्हॉवेल इन द वर्ड इज आता कुठलं व्हॉवेल राहिलं थर्ड बिकॉज फर्स्ट सेकंड आपण घेतलं आता हे जर थर्ड असेल वॉवेल तर अर्थातच इनिशियल स्ट्रोक तुम्ही ठरवा कुठला असणार आहे थ्रू द लाईन ओके थ्रू द लाईन म्हणजे चेंजेस कुठे कुठे झाले फर्स्ट व्हावेल सेकंड व्हावेल थर्ड व्हावेल अबाव द लाईन ऑन द लाईन थ्रू द लाईन हे बेसिक तीन रूल आता या तीन रूलमध्ये आपल्याला थोडंसं आणखी ॲडिशन अशी आहे रूल सेम आहेत फक्त ॲडिशन वापरण्यासाठी शब्द लिखाणासाठी काही ॲडिशन अशी आहे की समजा थर्ड व्हॉवेल आता थर्ड व्हॉवेलमधलाच आपल्याला एक रूल आहे असा की नुसताच एक सिंगल कन्सोनंटचा शब्द आहे आणि त्यात थर्ड व्हॉवेल आला तर तुम्ही ऑन अबाउट थ्रू लिहिणार आहात पण समजा दोन स्ट्रोक आहेत पहिल्या स्ट्रोकला थर्ड व्हॉवेल आलेला आहे आणि नंतर आणखी एक स्ट्रोक आहे तर तो दाखवायसाठी आपल्याला दाखवण्यासाठी आपल्याला नीट जागा मिळत नाही म्हणून तो नेक्स्ट स्ट्रोकच्या प्रिसिडिंग थर्ड प्लेसला दिला जातो म्हणून आपण काल प्रिसिडिंग आणि फॉलोईंग या बाजू पण आपण काल बघितलेल्या आहेत सो so, रूल असा आहे की थर्ड व्हॉवेल इज रिटन ॲट द प्रिसिडिंग साईड preceding side ऑफ द नेक्स्ट स्ट्रोक ओके नंतर येणाऱ्या स्ट्रोकच्या प्रिसिडिंग साईडला लिहिलं जाईल थर्ड व्हॉवेल कारण की प्रत्येक स्ट्रोकच्या त्या तिसऱ्या प्लेसला लिहायला जागा मिळत नाही आता उदाहरणार्थ आपण बघूया रूट हा शब्द आहे रूट आता इथे मी आर आपवड काढणार आहे अपवर्ड का डाउनवर्ड का या याचे रूल्स आपण नंतर बघायचे आहेत आत्ता फक्त लक्षात घ्या की मी आर अपवर्ड काढते सो so, ऊ व्हावेल आहे अर्थातच माझा आर थ्रू द लाईन जाईल मग मी टी लिहिला ओके okay? रूट असा शब्द लिहिला पण आरच्या इथे थर्ड प्लेसला मला ऊ दाखवण्यासाठी जागा नाही आहे ऊ व्ह दाखवण्यासाठी जागा नाही आहे मग आता जेव्हा ऊ व्हावेल हे आरच्या नंतर येतं आहे म्हणजेच ते टीच्या प्रिसिडिंग साईडला येत आहे So, सो टी टीच्या प्रिसीडिंग साईडला इथे ऊ लिहायचा आहे रीड करताना कसं करणार आर ऊ आणि मग टी कारण की च्या आधी ऊ वाचायचा आहे रूट असा शब्द येणार आहे आता लूक हा शब्द आहे सपोज लुक एल थ्रू द लाईन गेला के लीला आणि केच्या प्रिसिडिंगला ऊ व्हावे लिहिलं म्हणजे एल ऊ आणि के म्हणजे लुक असं आपण रीड तिथे केलेलं आहे आता समजा याच्यानंतर आणखी एखादा शब्द आपण घेऊया हॉरिझॉन्टलचा रूल मी नंतर घेणार आहे त्यावेळेला तो एम वगैरेचे शब्द आपण तिथे घेऊया इथे सेम होतोय ना बुक पूल हा शब्द आहे सपोज पूल ओके okay? आता पूलमध्ये पण दोन्ही आहेत बघा व्हॉवेल्स तुम्ही इथे फरक बघू शकता पूल आता पी थ्रू द लाईन लिहिला एल लिहिला पी नंतर येणारा ऊ व्हॉवेल इथे एलच्या प्रिसिडिंगला लिहिला हे, हेवी आहे हा हेवी ऊ आहे कारण की डबल ओ आलेला आहे इथे डबल ओ आणि ऊ हेवी साऊंड झालेला आहे पूलमध्ये यूचा साऊंड लाईट आहे म्हणून पी आणि एल इथे लाईट ऊ लिहिला म्हणजे दोन्ही सेम जरी असलं तरी व्हॉवेलच्या हेवी आणि लाईट या गोष्टींमुळे आपल्याला कुठला पूल शब्द लिहिला आहे हे आपल्याला कळतं आहे ओके okay? सो so, अशा प्रकारे की थर्ड व्हॉवेल शुड बी रिटर्न ॲट द प्रिसिडिंग थर्ड प्लेस ऑफ द नेक्स्ट स्ट्रोक हा नियम इथे आपला झालेला आहे त्याच्यानंतर चौथा नियम जो आहे तो आहे आपला हॉरिझॉन्टलच्या बाबतीमधला ओके okay? हॉरिझॉन्टलच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की अबाव लिहू शकतो ऑन लिहू शकतो थ्रू लिहू शकत नाही आपण ओके सो थ्रू लिहू शकत नाही त्याच्या त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे फक्त सिंगल हॉरिझॉन्टल किंवा शब्दातले सगळेच शब्द जर हॉरिझॉन्टल आले तर आपण ऑन द लाईन लिहिणार आहोत पण जर त्याच्यानंतर आणखी एखादा स्ट्रोक आला तर त्या स्ट्रोकला ते नियम लागतील म्हणून आपला रूल असा आहे इफ इनिशियल स्ट्रोक इनिशियल स्ट्रोक इन द वर्ड इज हॉरिझॉन्टल सुरुवातीचा स्ट्रोक वर्डमधला जर हॉरिझॉन्टल असेल तेन ऑल अबाऊ रूल्स ओके ऑल अबाऊ रूल्स विल बी ॲप्लाइड कोणाला ॲप्लाय होणार टू द नेक्स्ट स्ट्रोक नंतर येणाऱ्या स्ट्रोकला ते ॲप्लाय होतील म्हणजे आता फॉर एक्झाम्पल किड हा शब्द आहे किड इथे के हॉरिझॉन्टल आला आहे सुरुवातीला त्यानंतर इथे डी आलेला आहे सो आपला रूल अप्लाय होईल डीला कारण की के आपण थ्रू द लाईन लिहू शकत नाही आणि मग त्याच्यानंतर येणाऱ्या डीला आपल्याला रूल लावायचा आहे मग के इ साधारणपणे एवढ्यावरती लिहायचा की पुढचा जो स्ट्रोक आहे तो थ्रू द लाईन गेला पाहिजे आणि मग नेहमीचा नियम की आय व्हावेल थर्ड व्हावेल आहे डीच्या प्रिसिडिंग थर्ड प्लेसला लिहिला ओके आता मॉल शब्द आहे मॉल याच्यामध्ये एम हॉरिझॉन्टल आहे एल अपवर्ड आहे ऑ व्हॉवेल आहे फर्स्ट व्हॉवेल आहे म्हणून एल आपला अबाऊ द लाईन गेला पाहिजे मग एम आपण अशा प्रकारे लिहायचा की एल आपला अबाऊ द लाईन दिसेल आणि एमच्या फर्स्ट प्लेसला ऑ देणार आहोत आपण इथे आणि हे जर मील शब्द असेल तर इथे सुद्धा एल आणि एमच आहे पण इथे ई व्हॉवेल आलेलं आहे ई व्हॉवेल थर्ड व्हॉवेल आहे मग मला माझा एम हा खाली सुरू केला तरच माझा एल अपवर्ड जो आहे तो थ्रू द लाईन जाईल आणि मग इथे मी मिलचा ई व्हॉवेल इथे प्लेस करू शकेल सो so, अशा प्रकारे की जेव्हा इनिशियल स्ट्रोक जर आपला हॉरिझॉन्टल असेल तर रूल आपले नेक्स्ट स्ट्रोकला लागणार आहेत ओके okay? आणि अर्थातच याच्यातला सब रूल असा असणार आहे की जर सगळेच हॉरिझॉन्टल असतील इफ हा पहिला रूल म्हणू शकतो आपण यातला आणि हा दुसरा ओके okay? इफ ऑल स्ट्रोक्स इन द वर्ड आर हॉरिझोंटल देन आपला वर्ड कसा लिहिला जाईल फर्स्ट वॉवेल आलं तर अबाव सेकंड आलं तर ऑन आणि थर्ड आलं तरीही ऑन ओके देन फर्स्ट वॉवेल असेल तर अर्थातच अबाव द लाईन सेकंड व्हॉवेल असेल तर अर्थातच ऑन द लाईन आणि थर्ड व्हॉव्हेल आलं तर इथे थ्रू द जाऊ शकणार आहे का नाही सो थर्ड आलं तरीही ऑन द लाईनच दाखवायचं आहे फक्त काय फरक असणार आहे व्हॉवेल थर्ड प्लेसला राहणार इथे ओके कारण की थर्ड व्हॉवेल आहे ऑन द लाईन जरी लिहिलं आहे तरी व्हॉवेल आपलं थर्ड प्लेसला राहणार आहे ओके थर्ड व्हॉवेल आलं तर हे कशासाठी दिलं आहे व्हॉवेलसाठी फर्स्ट व्हॉवेल असेल तर अबाव द लाईन सेकंड व्हॉवेल असेल तर ऑन द लाईन आणि थर्ड व्हॉवेल असेल तर ऑन द लाईनच पण व्हॉवेल थर्ड प्लेसला दाखवणार आहे कारण की हॉरिझॉन्टल स्ट्रोक आपण थ्रू द लाईन काढू शकत नाही ओके मग आता हॉरिझोंटलचे आपण एक थोडेसे उदाहरणं बघूया की आता सपोज Uh, की असा शब्द आहे की तरी ते थर्ड व्हॉवेल आहे आणि शब्दामध्ये फक्त के असा आलेला आहे म्हणजे एकच कन्सोनंट आलेला आहे मग थर्ड व्हॉवेल असलं तरीही मी इथे ऑन द लाईनच काढणार पण व्हॉवेल मी इथे थर्ड प्लेसला दाखवणार की ओके okay? त्याच्यानंतर आता समजा uh, नी हा शब्द आहे नी इथे सुद्धा एन मी ऑन द लाईन काढणार आणि थर्ड प्लेसला म्हणजे सगळेच जर असतील हॉरिझॉन्टल तर अशा प्रकारे नेम शब्द याच्यामध्ये दोन्ही पण हॉरिझॉन्टल आहेत आणि म्हणून मी इथे नेम असा ऑन द लाईन काढणार सो सगळे जर हॉरिझॉन्टल असतील तर आपल्याला अशा प्रकारे रूल लावावा लागेल फर्स्ट प्लेस असेल तर अबाव द लाईन फर्स्ट फर्स्ट व्हॉवेलचा एखादा शब्द आपल्याला याच्यामध्ये ठीक आहे हे थर्ड थर्ड व्हॉवेलचा एक शब्द आहे आणि इथे सेकंड व्हॉवेलचा एक शब्द आहे मग थर्ड व्हॉवेलचा जरी आला तरी ऑन द लाईनच लिहिलेलं आहे हे आपल्याला याच्यामध्ये दिसतं ओके सो so, शब्द कसे लिहायचे हे आत्तापर्यंत आपण बघितलं त्याचे रूल्स जे आहेत ते व्यवस्थित बघितले आता हे सगळे रूल झाल्यावर वेळ आली आहे आपल्याला शब्द लिखाणाची ओके इंटरेस्टिंग पार्ट सुरू होतं आहे डे बाय डे सो so, इथे आता शब्द कसे लिहायचे हे आपल्याला बघायचं शब्द सुरुवातीला सगळे इथपर्यंत तुम्हाला लिहून दाखवलेले आहेत इथपर्यंत ट्वेल्व नंबरच्या पेजवर तिथपर्यंत पण हे लक्षात घ्यायचं की हे असे का लिहिले अबाउ द लाईन का लिहिला अबाउ द लाईन ऑन द लाईन का लिहिला आणि थ्रू द लाईन का लिहिला हे आपल्याला लक्षात घ्यायचं असतं मग कुठलाही शब्द लिहिताना तुम्ही तीन गोष्टी लक्षात ठेवल्या की तुम्हाला शब्द लिखाणाला अजिबात अवघड जाणार नाही त्या गोष्टी मी तुम्हाला सांगते की आता सपोज एक एक्झाम्पल म्हणून आपण बेट हा शब्द घेऊया बी ए आय टी शब्द लिखाणापूर्वी आपल्याला तीन विचार फक्त करायचे आहेत तीन विचार एक पहिला विचार जो आहे तो आहे इनिशियल स्ट्रोक कोणता इनिशियल स्ट्रोक कोणता आहे ओके सो याच्यामध्ये कुठला स्ट्रोक आहे आपला इनिशियल बी स्ट्रोक आहे ओके पुढचा विचार करायचा आपल्याला इनिशियल व्हॉवेल वर्ड मध्ये इनिशियल व्हॉवेल कुठलं आलेलं आहे कुठलं आलंय व्हॉवेल याच्यामध्ये ए आय म्हणजे ए मे मधलं ए व्हॉवेल आलेलं so, आहे ओके सो इनिशियल व्हॉवेल आलेलं आहे ए आणि ते कितवं व्हॉवेल आहे सेकंड व्हॉवेल आहे ओके आणि तिसरा विचार करायचा आहे आपल्याला अर्थातच की पोझिशन ऑफ आउटलाईन एवढे तीन विचार जमले की तुम्हाला शब्द लिखाणाला अजिबात अवघड जाणार नाही सो so, थर्ड जो आपलं थिंकिंग असणार आहे ते म्हणजे पोझिशन ऑफ आउटलाइन ओके मग पोझिशन ऑफ आउटलाईन आपली अबव्ह असणारे ऑन असणारे का थ्रू असणारे तर आपण रूल बघितलेत सेकंड व्हव्हेल आलेलं आहे आणि मग आपला रूल होता इफ इनिशियल ववेल इज सेकंड ववेल देन इनिशियल स्ट्रोक शुड बी ऑन द लाईन ओके सो आपली सेकंड व्हव्हेल असल्यामुळे ही पोझिशन कशी राहणार आहे ऑन द लाईन ओके कोण ऑन द लाईन लिहिणार आपण बी स्ट्रोक आपण ऑन द लाईन लिहिणार आहोत ओके आणि मग इथे शब्द लिहून टाकायचा लगेच बी ऑन द लाईन लिहिला हेवी ए म्हणून पेन्सिल प्रेस करून लिहिला त्याच्यापुढे टी लाईट आहे टी लिहिला बीच्या पुढे ए हेवी व्हावेल आहे लिहिला रीड करताना बी रीड केला ए रीड केला आणि मग टी रीड केला ओके सो so, अशा पद्धतीने आपलं लिखाण तुम्ही असे विचार करून लिहिलं तर सुरुवातीला थोडंसं आपण बघत राहू की अरे हा इनिशियल स्ट्रोक हा आहे इनिशियल वोवेल हे आहे आणि पोझिशन अशी अशी आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही बघत राहाल पण नंतर इतकं आत्मसात होईल तुम्हाला की बघावच लागणार नाही आहे हे सुरुवातीला तुम्हाला मी थोडे दिवस लिहा असं हे करणार आहे सजेस्ट करणार आहे नंतर तुम्हाला गरजच पडत नाही की हे बघत बसायचं आता पुढचा मी स्ट्रोक शब्द लिहती आहे तुम्ही सुद्धा मनात विचार करा की आपल्याला हे आता काय काय विचार करायचे आहेत आता सपोज याच्यामध्ये फेड हा शब्द तो पण सेकंड व्हॉवेलचा होईल आपण जरा वेगळ्या व्हॉवेलचा घेऊया याच्या आता पॉड हा शब्द घेऊया पी ए डब्ल्यू ई डी -E ओके पॉड हा शब्द घेतला आता विचार करा तुम्ही हे शब्द मी लिहित नाही आता परत फक्त तुम्ही विचार करा मनात इनिशियल स्ट्रोक कुठला आहे पी आहे दुसरा विचार इनिशियल व्हॉवेल कुठलं आहे अ आहे अ व्हिल कितवं व्हावेल आहे फस्ट व्हॉवेल आहे ठीक आहे आणि तिसरा विचार तुमचा की ज्याच्यामुळे तुमच्या शब्दाची पोझिशन ठरते आहे सो तिसरा विचार अ व्हवेल फर्स्ट असल्यामुळे माझ्या शब्दाची पोझिशन काय राहणार आहे इथे अबाउ द लाईन ओके ही उत्तरं जर तुम्ही माझ्याबरोबरीने दिलेली असतील तर तुम्हाला परफेक्ट नियम कळाले आहेत सो अबाव द लाईन राहिली मग कोण अबाऊ द लाईन लिहिणार मी अर्थातच पी मग पी अबाव द लाईन लिहिला तो लाईट आहे डी हेवी आहे इथे लगेच पेन्सिल प्रेस करून डी लिहिला आणि पीच्या फर्स्ट प्लेसला मी इथे अ हेवी आहे म्हणून इथे हेवी ऑ हेवी डॅशचं साईन आपण लिहिलं रीड करता पी अ म्हणजे पॉ झाला आणि डी अशा पद्धतीने आपलं रीडिंग होणार आहे ओके okay. सो so, अशा पद्धतीने सगळ्या शब्दांचं तुम्ही स्वतः मांडा वहीवर की काय काय विचार आपल्याला करायचे आहेत आणि मग समजून घ्या की अरे काम शब्द आहे इथं त्यांनी द लाईन का लिहिला आता तो मी तुम्हाला पुन्हा दाखवते ते काम शब्द आहे लक्षात घ्या आपल्याला जेवढं ऐकू येणार आहे तेच आपण लिहिणार सो काम शब्दामध्ये एलचा साऊंड होतो का होत नाही म्हणून आपण एल लिहिणारच नाही आपल्याला काय ऐकू आलं क ऐकू आला आ आणि एम काम मग आपण कामच लिहिणार आणि मग आपल्याला माहिती आहे की कामचं स्पेलिंग काय आहे त्या पद्धतीने ट्रान्स्क्रिप्शन करताना आपण बरोबर करणार आपल्याला फक्त साऊंड कळाला त्या शब्दाचा काय उच्चार झाला आहे ते कळालं की आपण स्पेलिंग करणार आहोत सो so, काममध्ये अर्थातच पहिला विचार इनिशियल स्ट्रोक आहे सी पण सी म्हणजे काय आपला के स्ट्रोक लक्षात घ्या हां सी हा कॅरेक्टर आहे पण स्ट्रोक कुठला आला आहे क आला आहे सीचा क साऊंड इथे आलेला आहे दुसरा विचार केला आपण की पहिलं व्हॉवेल काय आलेलं आहे आ व्हॉवेल आलं आहे व्हॉवेल हे कितवं व्हॉवेल आहे फर्स्ट व्हॉवेल आहे ओके मग आता फर्स्ट व्हॉवेलप्रमाणे आपल्याला पोझिशन काय राहते अबाव द लाईन राहते आणि इथे दुसरा पण एक रूल आलेला आहे की के आणि एम हे दोन्ही पण हॉरिझॉन्टल आहेत सो त्या पद्धतीने दोन्ही हॉरिझॉन्टल असल्यामुळे तिथे आपल्याला विचार करायचा नाही की नंतरच्या स्ट्रोकला आपल्याला नियम लावायचा तो विचार तिथे येत नाही सो so, इथे काम शब्द हा अशा प्रकारे लिहिला आहे केच्या पुढे आ व्हॉवेल के आणि एम आणि केच्या पुढे आ व्हॉवेल इथे आपल्याला दाखवल्या ओके सो so, अशा पद्धतीने हे सगळे शब्द समजून घ्यायचे आहेत प्रत्येक शब्द पेज नंबर याच्यामध्ये एट एटीन आहे ना हां द व्हॉवेल्समधलं हे पेज काम कॅम बेट वगैरे हे प्रत्येक शब्द अशा पद्धतीने समजून घ्यायचा इनिशियल स्ट्रोक कुठला व्हॉवेल कुठला आणि पोझिशन काय आणि मग तुम्हाला समजेल की यांनी असं का लिहिलं आहे इथे अबाऊ द लाईन असेल तर अबाऊ द लाईनच लिहायचं आहे पण ते कॉपी नाही करायचं आहे आपल्याला आपल्याला नियमात बसवून ते समजून घ्यायचं आहे की हा असा का लिहिला आहे अदरवाईज कॉपी तर आपण करू पण नंतर परत ते शब्द आले तर आपण कसं लिहिणार म्हणून इथे आपल्याला समजून घेऊनच करायचं आहे इथपर्यंत डम्पपर्यंतचे सगळे शब्द आता नेहमीचा रूल ऑल वर्ड्स थ्री लाईन्स मार्जिनमध्ये शब्द लिहायचा आहे आणि ते तीन तीन लाईन तुम्हाला पुढे लिहायचं आहे सपोज आता हा काम शब्द मी इकडे माझं मार्जिन असेल तर हा काम शब्द मी इथे लिहिला तर काम 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 असा मी फुल लाईन आणि वन टू थ्री अशा तीन लाईन मी लिहिणार आहे आणि त्यानंतर एक लाईन सोडून देणार आणि मग पुढचा शब्द घेणार असे प्रत्येकी तीन तीन ओळी हे सगळे शब्द तुम्हाला लिहून काढायचे आहेत पुढच्या सेक्शनमध्ये त्यांनी फक्त प्रिसिडिंग व्हॉवेल दिलेत त्याच्यानंतरच्या सेक्शनमध्ये फक्त फॉलोईंग व्हॉवेल दिलेत म्हणजे इथे स्ट्रोकच्या प्रिसिडिंग साईडला व्हावेल आलेत इकडे स्ट्रोकच्या फॉलोईंग साईडला व्हॉवेल आलेत आणि त्याच्यापुढे तुम्हाला दिलेत प्रिसिडिंग अँड फॉलोईंग म्हणजे जास्त मोठे शब्द आहेत थोडेसे प्रिसिडिंग साईडचे पण व्हॉवेल आहेत त्याच्यात त्या एकाच शब्दात आणि फॉलोईंग साईडचे पण सो एक एक शब्द समजून घ्यायचा आहे आता मी इथे एक दोन शब्द ते मोठ्या शब्दांमधले तुम्हाला दाखवते की अनाटोमी असा शब्द आहे सपोज ओके okay? आता याच्यात काय आलं आहे एन है, स्ट्रोक आहे इनिशियल स्ट्रोक पण तो हॉरिझॉन्टल आहे मग आपला नियम काय त्याच्यानंतरच्या स्ट्रोकला आपला नियम लागणार okay? म्हणजे टीला लागणार आपला नियम ओके आणि मग एम पण एक कॅरेक्टर आहे कन्सोनंट आहे म्हणजे कन्सोनंट तीनच आहेत एन टी आणि एम पण नियम कुणाला लागणार आहे टीला कारण एन हा आपला हॉरिझॉन्टल आहे मग एन इतक्यावरती काढायचा की टी आपला अबाउ द लाईन आला पाहिजे कारण व्हॉवेल आपलं इनिशियल व्हॉवेल कुठला आहे प्रिसिडिंग प्रिसिडिंग व्हॉवेल तर आहे पण फर्स्ट व्हॉवेल आहे सो एच्या प्रिसिडिंगला ॲ लिहिला एन नंतर पण ॲ आला आहे म्हणून एनच्या प्रि फॉलोईंगला पण ॲ लिहिला म्हणजे एन असं वाचलं गेलं त्यानंतर टीच्या नंतर ओ आहे टो आणि इथे एमच्या नंतर पण ई आहे हे लक्षात घ्यायचं ओके सो ॲना टोमी ॲ वाचणार मग एन ॲ वाचणार आधी पूर्ण आउटलाईन लिहून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला व्हॉवेल त्याच्यावरती प्रेस करायचे आहेत ओके असे शब्द तुम्ही या शब्दांमध्ये स्पेसिफिकली आणखी जास्त लक्ष देऊन करायचं आहे कारण की मोठे मोठे शब्द आहेत इथपर्यंत पूर्ण झाल्यानंतर एका दिवसातच व्हायला पाहिजे असं काही नाही तुम्ही दोन दिवस तीन दिवस करू शकता पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा समजून घ्या आणि पाठ पाठ करून अभ्यास करा पण जो अभ्यास कराल तो परफेक्ट करा ते झाल्यानंतर परफेक्ट इथं तुम्हाला फिफ्थ अँड सिक्स्थमध्ये आपले जे बारा व्हॉवेल्स होते इथे त्यांनी आधी हेवी व्हॉवेल्स घेतलेत त्यानंतर लाईट व्हॉवेल्स घेतलेत ओके सो बारा व्हॉवेल्सचे सगळे शब्द तुम्हाला दिलेत म्हणजे आ वव्हेलचे सगळे शब्द या ओळीमध्ये दिसतील तुम्हाला ए व्हॉवेल्सचे इथे या ओळीमध्ये दिसतील अशा प्रकारे सगळे पुढे बारा व्हॉवेल्सचे शब्द एका ओळीमध्ये एकच व्हॉवेल असं त्यांनी दाखवलेलं आहे मग आधी तुम्ही काय करायचं आहे रीड करायचं आहे हां सो हे जे होमवर्क आहे हा करताना तुम्ही आधी इथे रीड करणार काय रीड करणार हा शब्द काय आहे पा पाम बाम फाम वगैरे सो असे एक, -एक शब्द सगळे रीड करायचे त्यानंतर तुम्ही मार्जिनमध्ये तुमचे ते शब्द लिहिणार कारण का आपली पद्धतच आहे की आपल्याला प्रत्येक शब्द तीन तीन ओळी करायचा आहे मग इंग्लिश मार्जिनमध्ये लिहिणार आणि शॉर्ट हँड बाकी राहिलेल्या सगळ्या याच्यामध्ये सो अख्ख्या तीन ओळी आपण शॉर्ट हँडच्या पुढे लिहिणार पण आपण करेक्ट प्रॅक्टिस केली पाहिजे आपण चुकू शकतो कारण इनिशियल लेवलवर आहे ओळखायचं पण आपण बरोबर केले का अर्थातच कीज मध्ये जाऊन बघायचं की आपला शब्द आपण बरोबर लिहिलेला आहे का कीजचा वापर फक्त गायडन्स म्हणून नेहमीसारखं कॉपी कधीच नाही सो प्रत्येक शब्द लिहून त्याच्या ते, ते बरोबर आपण ओळखलं आहे का हे बघून मग त्याची प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस करताना म्हणत म्हणत प्रॅक्टिस करायची ओके सो so, रीड त्यानंतर कॉपी करायचं तुमच्या याच्यामध्ये अर्थातच मार्जिनमध्ये तो शब्द तुम्ही इंग्लिशचा लिहा आणि ट्रान्सक्राईब तुम्ही जो शब्द लिहिलेला आहे ते ट्रान्सक्राईब पण करा म्हणजे पुन्हा ओळखा पण आपल्याला ट्रान्सक्राईब म्हणजेच इंग्लिश हे जास्त लिहायचं नाही आहे आपल्याला जे आपल्याला शॉर्ट हँड करायचं ते जास्त लिहित बसायचं आणि ते म्हणत म्हणत लिहायचं आता समजा फार्म हा शब्द आहे एफ ए आर एम तर तुम्ही काय करणार फार्म ओके फार्म असं म्हणत म्हणत लिहायचं आहे आपल्याला ओके त्यानंतर सिक्स फाय आणि सिक्स हे दोन्ही एक्सरसाइज झाले की तुम्हाला पुढे आहे एक्सरसाइज सेवन एक्सरसाइज सेवनमध्ये सुद्धा मागे शॉर्ट हँडमध्ये लिहून दिलेलं आहे पण आधी तुम्ही भले तुम्ही र रफवहीमध्ये जरी लिहिलं तरी चालेल पण आधी सगळे शब्द लिहून काढा आणि त्यानंतर तुम्ही इथे तीन तीन ओळी प्रत्येकी करायच्या आहेत ओके हे झाल्यानंतर पुढचं सेमच आहे जे थर्ड वव्हेलचा जो रूल आहे तो पण सेम आहे इथे दहा एक्सरसाईजपर्यंत सगळे शब्द तुम्ही अशा प्रकारे तीन तीन ओळी करायच्या आहेत आता तीन तीन ओळी कशा करायच्या याचं एक सॅम्पल मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवेन ते सॅम्पल बघा तुम्ही आणि त्या पद्धतीने तीन तीन ओळी तुम्ही करायच्या आहेत शेवटी ओके सो so, टेन एक्सरसाइजपर्यंत पूर्ण झाल्यावर आपल्याला पुढे जायचं आहे टेन्थ एक्सरसाइजपर्यंत पूर्ण करायचं आहे ओके अभ्यास मोठा आहे हे सगळं होण्यासाठी तीन चार दिवस लागू द्या व्हॉवेल्स पूर्ण करण्यासाठी एका दिवसात अजिबात करू नका काही समजणार नाही एका दिवसामध्ये तीन दिवस त्याला द्यायचे आधी बेसिक सगळे नियम शिकवून घ्यायचे त्यानंतर सगळ्या पोझिशन्स वगैरे सगळ्या गोष्टी घ्यायच्यात दोन्ही वाक्यांचं पाठांतर करायचं आहे शब्द लिहिताना नेहमी काय करायचं हे जे काही वही असेल आपली त्या मार्जिनच्या वरती आपली दोन्ही वाक्य लिहून काढायचे म्हणजे काय होईल रेफरन्सला आपल्याला पटकन ते बघता येतं ही गोष्ट मी पुन्हा पण सांगेल तुम्हाला पण जे काही आपली दॅट पेन इज नॉट मच गुड आता इथे जागा नाही आहे मी इथे खाली तुम्हाला लिहून दाखवते की तुम्ही थोडक्यात छोट्या ह्याच्यात करायचं मार्जिनमध्ये वरती लिहायचं दॅट पेन इज नॉट मच गुड रोज रोज लिहून ते इतकं पाठ होतं की नंतर तुम्हाला लिहायची वेळच येत नाही पा मे वी ऑल गो टू ओके okay? so, सो आपल्याला शब्द लिहिताना व्हॉवेल्स कोणते आहेत हे समजण्यासाठी आपण नेहमी काय करायचं आहे तुमच्या वहीच्या मार्जिनच्या वरती अगदी छोट्या अक्षरात हे सगळे बारा शब्द लिहून काढा आणि मग शब्द लिहिताना हे तुम्ही समोर ठेवा डोळ्यासमोर की काय व्हॉवेल आहे आणि मग आपली पोझिशन काय राहणार हे सतत लिहिलं इथे तुम्हाला साईन वगैरे करत बसायची गरज नाही ते आता माइंडमध्ये पक्क झालेलं असेल तुमच्या पण हे शब्द तुम्हाला पंधरा दिवस तरी वरती लिहित राहा एकदम पाठांतर पक्क होतं झोपेत जरी तुम्हाला विचारलं की कुठलं व्हॉवेल आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे सो so, ॲनाटोमी हा शब्द आहे तर ॲ व्हॉवेल आला म्हणजे माझ्या नियमाप्रमाणे फर्स्ट व्हॉवेल म्हणून माझं आउटलाईन जी आहे ती अबाव द लाईन राहील मग मी एन इतक्या वरती काढेल की टी अबाउ द लाईन कारण हॉरिझॉन्टल नंतर येणाऱ्या स्ट्रोकला नियम लागणार आणि मग हे अशा पद्धतीने मी फर्स्ट प्लेस सेकंड प्लेस जे काही व्हॉवेल्स आहेत सगळे ते त्याला प्लेस करेन फार्म शब्दामध्ये आ व्हॉवेल आलेलं आहे पहिल्या ग्रुपमधलं आहे माझी पोझिशन अबाउ द लाईन राहील अशा प्रकारे तुम्ही आता इथे हा शब्द बेट आहे बेटमध्ये सेकंड व्हॉवेल आलं आहे म्हणून माझी पोझिशन ऑन द लाईन राहील हे तुम्हाला सगळं वरती मार्जिनमध्ये लिहिलेलं असल्यामुळे समजेल ओके सो एक्सरसाइज टेनपर्यंतचा अभ्यास हा तुमचा पूर्ण करायचा आहे तुम्ही आणि त्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढील भाग घेणार आहोत ओके okay? तोपर्यंत पूर्ण प्रॅक्टिस करा धन्यवाद